हॅलो फ्रेंड्स, मी शलाका. आज आपण बघणार आहोत मकण्यापासून एक छान रेसिपी. चला तर मग बघूया. श्री स्वामी समर्थ. मी ते पॅन गॅसवर एक पॅन गरम करत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक बाउल मखणा टाकलेला आहे. हे मखणा आपण 10 मिनिटांपर्यंत चांगले गरम होऊन देऊया, जेणेकरून ते खूप क्रिस्पी होतील. पण त्याला चमच्याने एक सारखं ढवळत राहावं लागतं, जेणेकरून मखणा करपू नये. तुम्ही बघू शकता की आपले मखणा चांगले क्रिस्पी झालेले आहेत. आता मी गॅस ऑफ केलेला आहे आणि मखणा एका बाउल मध्ये काढलेले आहेत. त्याच पॅन मध्ये मी पुन्हा गॅस ऑन करून 2 चमचे तूप टाकलेलं आहे. तूप थोडं गरम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1/2 बाउल शेंगदाणे टाकलेले आहेत. ते आपण चांगले गरम करून घेऊया. त्याला थोडा गोल्डन कलर येईपर्यंत आपण ते शिजवून घेऊया. तुम्ही पाहू शकता शेंगदाण्याला मस्त ब्राऊन कलर आलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये काही मसाले ऍड करूया. 1/2 चमचा लाल काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 छोटा चमचा जिरे पावडर, 1/2 चमचा हळद, 2 छोटे चमचे आमचूर पावडर आणि स्वादानुसार मीठ. हे आपण चांगले शेंगदाण्यांमध्ये मिक्स करून घेऊया. आपले सगळे मसाले शेंगदाण्यांमध्ये चांगले मिक्स झालेले आहेत. आता आपण याच्यामध्ये आपला मखणा टाकून घेऊया आणि त्याला चांगलं मिक्स करूया, जेणेकरून ते सगळे मसाले मखण्यामध्ये ऍड होतील. आपला मखणा चांगला क्रिस्पी झालेला आहे. तुम्ही हे असंही खाऊ शकता. तुम्ही याला एअरटाईट कंटेनर मध्ये असाच ठेवला तर तो 7-8 दिवस असाच क्रिस्पी राहतो. हा खूप टेस्टी लागतो. ह्याला आणखी टेस्टी बनवण्यासाठी मी एका बाउल मध्ये 2 चिरलेले छोटे कांदे घेतलेले आहेत, 2 छोटे टोमॅटो बारीक चिरलेले, 4 बारीक मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर. त्याच्या पण मध्ये चवीनुसार मीठ टाकूया. 2 छोटे चमचे चाट मसाला, 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर. हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया. काश्मीरी मिरची पावडर टाकल्यामुळे ह्याला छान लाल कलर येतो. तुम्ही पाहू शकता आता यातलं चांगलं मिक्स झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये आपला मखाना टाकून घेऊया आणि मिक्स करूया. आपला मखाना चाट रेडी आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.